नमस्कार, माझे नाव रेणुका सुनील बिडिये। मी इयत्ता 9वी 3 मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव बाल विकास विद्या मंदिर। मी आता जागतिक साक्षरता दिन या विषयावर थोडंसं बोलणार आहे। होईल साक्षर जनसारा हाच आमचा पहिला नारा। होईल साक्षर जनसारा हाच आमचा पहिला नारा। जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी 8 सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास आणि त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले। युनेस्कोत हा निर्णय 7 नोव्हेंबर 1965 रोजी झाला। 8 सप्टेंबर 1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा केला जाऊ लागला। 1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशाचे साक्षरतेचे प्रमाण 18% इतके होते। 2011 आकडेवारीनुसार हे प्रमाण आता 75% झाले आहे। भारतात अजूनही मुलींचे शिक्षण ही खूप गंभीर समस्या आहे। भारतात सर्वात जास्त साक्षरता 91% मिझोरम या राज्यात आढळते आणि सर्वात कमी साक्षरता 54% बिहार या राज्यात आढळून येते। जगात सर्वात जास्त साक्षरता अमेरिका व इंग्लंड 99% इतके आढळून येते। केवळ शिक्षण देणे ही साक्षरता नव्हे तर मानवी प्रगतीच्या वाटचालीत अडथळा बनण्याच्या, गरिबीला नष्ट करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व शक्तिशाली मार्ग आहे। जीवनातील संकटांना तोंड देण्यासाठी, समाज बदलवण्यासाठी हे परिणामकारक साधन आहे। युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला आपला देश साक्षर व्हावा असे वाटत असेल तर प्रत्येक सुशिक्षित नागरिकाला या यज्ञकुंडात योगदान द्यावेच लागेल। आपल्या अशिक्षित देशबांधवांना साक्षर करण्यासाठी सरकारी व खाजगी स्तरांवर प्रयत्न राहिले आहेत। त्यांस प्रत्यक्ष हातभार लावणे ही प्रत्येकाची कर्तव्य आहेत। पूर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती, मुख्यतः सावकारांकडून। शिक्षण न घेतलेल्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून अंगठ्यांचे ठसे घेऊन मोठ्या प्रमाणात जमिनी, आर्थिक मालमत्ता लुटण्यात आल्या। पुढे सरकारकडून सावकारांवर बंधने आली आणि अशा प्रकरणांना आळा बसला। असे असले तरी निरक्षरतेमुळे अशा समाजाची वाट खुंटल्यासारखीच झाली। आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे। निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत। महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देशाच्या शक्तीला पोखरून काढत आहेत। लहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतन्य असते, त्याला साक्षरतेचे योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य उज्ज्वल करतील। सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा। सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा। धन्यवाद।